दरम्यान जिथे हा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमस्थळी अनुयायींसाठी सगळी चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे नाश्त्याची देखील सोय करण्यात आली आहे आढावा घेतलाय विनायक पाटील यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे सकाळपासून श्री सदस्य येत आहेत आणि त्यामुळे आम्ही सकाळपासून सहा वाजल्यापासून फील्डवरती आहे आणि मला सुद्धा भूक लागलेली आहे आणि तुम्ही पाहता की हे जे माझ्या हातामध्ये न्याहारी आहे ही मी आणलेली नाही तर ही श्री सदस्याने आणलेली न्याहारी आहे आणि त्यांनीच दिलेली न्याहारी आहे ती मी खात आहे कारण आपण पाहतो की श्री सदस्य रात्रभर प्रवास करून आलेले आहेत आणि माझ्याबरोबर जे बसलेली ही श्री सदस्य आहेत ती छत्रपती संभाजी नगरवरून आलेले आहेत मराठवाड्यातून आलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी हे जेवण आणलेलं आहे आणि हे जेवण आहे ते सकाळी आल्यानंतर ते या ठिकाणी खात आहेत न्याहारी करत आहेत नाश्ता करत आहेत मग याच्यामध्ये कोणी पराठा आणलेला आहे चपाती आणलेली आहे धपाटे आणलेले आहेत किंवा वेगवेगळ्या वेग भातोडे आणलेले आहेत कारण आहे ते सकाळी इथं पोचल्यानंतर एवढ्या लाखोच्या लोक संख्येने लोक इथं येणार आहेत त्यामुळे त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये सरकारने जरी या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली असली तरी लाखो लोकांना नाश्ता वेळेत पोचेल की नाही अशी शंका असते त्यामुळे श्री सदस्यांनी स्वतःहूनच आहे ते अशा पद्धतीने आहेत ते जेवण नाश्ता आपल्या घरून आणलेला आहे आणि आता हे या ठिकाणी सदस्य आहे ते नाश्ता करत आहेत जेवण करत आहेत की जेणेकरून कार्यक्रमाला का जरी उशीर झाला तरी भूक लागून आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःहून गावावरून आलेली चटणी भाकरी असेल चपाती असेल किंवा इतर नाश्ता असेल ते आता या ठिकाणी खाताना आपल्याला पाहायला मिळते आणि आम्हाला सुद्धा इथं आल्यानंतर श्री सदस्य अशा प्रकारचा हा नाश्ता दिलेला आहे की जेणेकरून सकाळपासून आम्ही उपाशी आहे आणि ह्या नाश्त्याचा आता आम्ही लाभ घेत आहोत किंवा खात आहोत कॅमेरामॅन उत्तम सर विनायक पटेल एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट